बेसिकली सीआरओ इज नथिंग बट दी कॅथोड रे ऑसिलोस्कोप. याच्यामध्ये काय केलेलं असतं तर एक कॅथोड रे वर चालणारी ट्यूब वापरली जाते. ओके, काय वापरली जाते? ट्यूब वापरली जाते ज्याला कॅथोड रे ट्यूब असं म्हणतात. ओके, आणि काय केलं जातं? सो देर आर एक्स वाय ऍक्सिस, दोन ऍक्सिस आहेत. तर एक सो एक ट्यूब घेतली जाते अशी. सो दिस इज कॉल्ड ॲज कॅथोड रे ट्यूब, कॉल्ड ॲज कॅथोड रे ट्यूब. अँड वन विथ हेल्प ऑफ सर्किट, वन रे विच इज टेकन. सो एक रे घेतला जातो अशा प्रकारे, या प्रकारे एक रे घेतलं जातं, एक लाईटचं रे घेतलं जातं. कॅथोड, या कॅथोड इथे प्लेट असते, ते कॅथोड प्लेट मधून हे रे घेतलं जातं. ओके, अँड देर आर टू ऍक्सिस विच आर गिवन. सो दिस इज वन प्लेट, इथे अशी एक प्लेट घेतली जाते. ओके, ही झाली व्हर्टिकल प्लेट, ह्या दोन आहेत यांना व्हर्टिकल प्लेट म्हणूया आपण. अँड अनदर प्लेट विच इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल प्लेट, दुसरी एक प्लेट घेतली जाते तिला आपण म्हणूया हॉरिझॉन्टल प्लेट. अशा दोन प्लेट घेतल्या जातात. सो दिस इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल प्लेट. एक व्हर्टिकल प्लेट, सो दिस वन इज व्हर्टिकल प्लेट. लक्षात येत आहे का? बघा, व्हेरी सिम्पल थिंग, दोन व्हर्टिकल प्लेट घेतल्यात आपण इथे, आणि यांच्यामधून एक बीम पास केलं जात, यांच्यामधून एक बीम पास केलं जात. ओके, सो दिस इज नथिंग बट दी कॅथोड रे ट्यूब, यालाच तुम्ही काय म्हणताय? कॅथोड रे ट्यूब, याला काय म्हणताय? कॅथोड रे ट्यूब. सो काय होईल इफ, आता लक्षात घ्या, याला समोरून, या कॅथोड रे ट्यूबला जर तुम्ही समोरून बघितलात अशा प्रकारे, समजू आपण बघूया, तर हे जे बीम आहे मध्ये आलेलं आहे इथे सेंटरला, तर याला जर काहीच मॅग्निट्यूड नसेल तर हे तुम्हाला इथे काय दिसेल? ॲज अ पॉइंट दिसेल, ॲज अ पॉइंट दिसेल. कसं दिसेल? ॲज अ पॉइंट. ओके, बट इफ यू फेड करंट, या प्लेटना जर तुम्ही करंट दिला तर काय होईल? धिस गेट डेव्हिएटेड, हे जे बीम आहे हे अशा प्रकारे डिस्प्लेस्ड होईल या स्क्रीनवर. कसं डिस्प्लेस होईल? व्हर्टिकली डिस्प्लेस्ड होईल. लक्षात येत आहे? कसं डिस्प्लेस होईल? व्हर्टिकली डिस्प्लेस होईल. याला जर करंट दिला तुम्ही या दोन प्लेटना तर ते कसं डिस्प्लेस होईल? हॉरिझॉन्टली डिस्प्लेस होईल. कसं डिस्प्लेस होईल? हॉरिझॉन्टली डिस्प्लेस होईल. अँड दिस डिस्प्लेसमेंट विच इज प्रपोर्शनल टू दी करंट फेडेड टू दी प्लेट्स, या प्लेटना दिलेल्या करंटवर ही डिस्प्लेसमेंट अवलंबून असेल. सो दिस ऍक्सिस इज नथिंग बट दी विच ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. This axis is nothing but the y-axis. Vertical axis called as y-axis. Horizontal axis called as x-axis. And the deviation of ray which depends on the current given to these plates. Current fed to these plates. Yeah, y-axis cha ja plate ahet yanna jar current dila tar tumhala asa deviation, asa dispersion mel. Yanna jar dila tar ya type madhe dispersion mel. So, काय केलं जातं? या कॅथोड रेला सर्किटरी वापरून, एक सर्किटरी वापरून काय केलं जातं? व्हर्टिकल स्केलिंग आणि हॉरिझॉन्टल स्केलिंग केलं जातं. काय केलं जातं? व्हर्टिकल स्केलिंग आणि हॉरिझॉन्टल स्केलिंग. ओके, अँड दॅट व्हर्टिकल स्केलिंग अँड हॉरिझॉन्टल स्केलिंग विच इज प्रोपोर्शनल टू दी इनपुट, फेडेड टू दी ऑसिलोस्कोप. या सीआरओ ला जे काय तुम्ही व्होल्टेज देताय, सो विथ रिस्पेक्ट टू टाइम, या एक्स ऍक्सिस वर जनरली आपण काय घेतो? एक्स ऍक्सिस वर आपण जनरली घेतो टाइम, आणि वाय ऍक्सिस वर काय घेतो आपण जनरली? मॅग्नेट्यूड. वाय ऍक्सिस वर काय घेतो? मॅग्नेट्यूड. सो हे लक्षात आलं तुमच्या? एक रे घेतो, त्या रेला आपण डिस्पर्स करतो, विच इज डिस्पर्स इन टू डायरेक्शन, वन इज हॉरिझॉन्टल डायरेक्शन कॉल्ड एज टाइम ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, अँड अनदर इज व्हर्टिकल ऍक्सिस कॉल्ड एज वाय ऍक्सिस.
ओके. सो याच्यासाठी सपोर्टिंग सर्किटरी आपण वापरतो. बेसिक हा जो रे इथे समोर पडल्यानंतर जो जो डॉट दिसतो त्या डॉट, तुम्ही जुने टीव्ही जर कधी बघितला असाल तर ते टीव्ही बंद करताना एक डॉट येतो आणि निघून जातो, बघितलात का कोणी? सो दॅट इज नथिंग बट द रे, अँड दॅट रे विच इज डिस्पर्स्ड युजिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेट्स. ओके, सो दिस इज द ऑपरेशन ऑफ कॅथोड रे ट्यूब, कॅथोड रे ट्यूब. सो बघा, कॅथोड रे ऑसिलोस्कोप इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर शोईंग द मेजरमेंट अँड अनालिसिस ऑफ वेव फॉर्म्स. म्हणजे तुम्हाला एखाद्या, समजा एसी सप्लाय बघायचा आहे तुम्हाला, जो एसी सप्लाय कसा दिसतो, तुम्ही जी एसी सप्लायची वेवफॉर्म काढता बघा, कशी काढता वेवफॉर्म तुम्ही, लाईक दिस, राईट. सो ऑन वाय एक्सिस व्हॉट इज देअर, वाय एक्सिस म्हणजे काय असतं, वाय एक्सिस नथिंग बट दी व्हिच एक्सिस, मॅग्निट्यूड एक्सिस, बरोबर. सो वाय एक्सिस वर आयदर यू कॅन मेजर व्होल्टेज, आयदर यू कॅन मेजर voltage, either you can measure current, right? X-axis manje kay asto bara? So x-axis is nothing but the time axis. X-axis is nothing but the time axis. So the y-axis is nothing but the magnitude axis. X-axis is nothing but the time axis. So hi ji waveform tumhi kadta, hi actually waveform tumhala milte kute? So this waveform which can be observed with help of CR, with help of CRO, cathode ray oscilloscope, with help of cathode ray oscilloscope. Okay, so it is a very fast xy plotter shows, xy plotter manje xy axis hai, shows input signal versus another signal or versus time. Generally apan kay geto, x axis va time geto. कधी कधी काय करतो आपण, दोन इनपुट घेतो, एक एक्स ऍक्सिस वर घेतो, एक वाय ऍक्सिस वर. म्हणजे तुम्हाला समजा कोणते कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे समजा. सो एका ऍक्सिस वर एका प्रोबने तुम्ही करंट घेणार, दुसऱ्या प्रोबने व्होल्टेज घेणार, अँड यू कॅन ऑब्झर्व दी कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर. सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल इन केस ऑफ सीआर, दॅट इज ऑल्सो पॉसिबल इन केस ऑफ सीआरओ. सो टाइम व्हेरिंग कॅन क्वांटिटीज ज्या आहेत, सो व्हेरी लो फ्रिक्वेन्सी असणाऱ्या क्वांटिटीज, बरोबर, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी असणाऱ्या क्वांटिटीज, या सगळ्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या त्या सीआरओ वर बघितल्या जातात. ओके, सो सीआरओ मेनली ऑपरेटेड ऑन व्होल्टेजेस. सीआरओ कशावर ऑपरेट होतो, मेनली ऑपरेटेड ऑन व्होल्टेजेस. सो अदर फिजिकल क्वांटिटीज लाईक करंट, स्ट्रेन, एक्सलेशन, प्रेशर आर कन्वर्टेड टू व्होल्टेज. तुम्हाला वाय एक्सिस वर काय दिसतं, व्होल्टेज दिसतं. म्हणजे तुम्हाला करंट जरी मेजर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, करंट जरी मेजर करायचा असेल तरी करंट जरी मेजर करायचा असेल, समजा तुम्हाला करंट मेजर करायचा आहे, काय कराल तुम्ही सर्किटमध्ये, एखादं सर्किट आहे ज्याचा तुम्हाला करंट मेजर करायचा आहे, काय करणार तुम्ही, यू कॅन टेक 1 ओहम रेजिस्टन्स, राईट. सो इफ दिस इज अ लोड, ओके, यू कॅन चेक व्होल्टेज अक्रॉस इट. सो इफ व्ही बाय आर, दॅट इज नथिंग बट दी, दॅट इज नथिंग बट दी करंट. म्हणजे तुम्हाला ऑसिलोस्कोपने जरी करंट मेजर करायचा असेल तरी तुम्हाला 1 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेज मेजर करावा लागेल, जो मिळेल तो काय असेल, दॅट इज नथिंग बट दी करंट, अकॉर्डिंग टू विच लॉ, ओम्स लॉ, अकॉर्डिंग टू विच लॉ, ओम्स लॉ, व्हेरी सिम्पल थिंग. सो टाइम वेअरिंग क्वांटिटीज वगैरे आपण सगळ्या मेजर करू शकतो. So the CRO is mainly operated on voltages, sangitla apan. So the other quantities which are converted into voltage, barabar, when you have to see on or when you have to measure on the CR. Okay, so transient waveform vagire sagla waveform je ahet ya CRO var kadla jatat. Ata CRO cha navin digital version je ahe tyala apan mhanto kay, DSO, digital story oscilloscope kiwa digital storage oscilloscope. सो याच्यामध्ये स्टोरेज फॅसिलिटी नव्हती या सीआरओ मध्ये. ओके, हा बेसिक सीआरओ होता ज्याच्यामध्ये स्टोरेज फॅसिलिटी नव्हती. आता नवीन जे डीएसओ आलेले आहेत, बरोबर, त्यांच्यामध्ये काय आहे तर स्टोरेज फॅसिलिटी आहे. सो कॉल्ड एज डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप.
So CRO having luminous spot called as stylus. त्याच्यामध्ये luminous spot असतो एक, त्याला stylus असं आपण म्हणतो, which moves over the display area in response to the input voltages. So this luminous spot is produced by beam of electrons striking on the fluorescent screen. काय केलं जातं, इलेक्ट्रॉनची एक बीम या फ्लोरोसेंट ट्यूब जी आहे, समोरची स्क्रीन जी आहे त्याच्यावर पाठवली जाते, अँड देर आर हॉरिझॉन्टल इनपुट व्होल्टेजेस बरोबर विच इज प्रोव्हाइडेड अँड कॉल्ड एज टाइम बेस. जसं हॉरिझॉन्टल व्होल्टेज दिलं जातं तसंच दुसरं कोणतं टाईप म्हटलं आपण व्हर्टिकल व्होल्टेज विच इज प्रोव्हाइडेड, सो विच शोज दी मॅग्निट्यूड झोन, विच शोज दी मॅग्निट्यूड झोन म्हणजे एक्स ऍक्सिस साठी हॉरिझॉन्टल प्लेट, वाय ऍक्सिस साठी व्हर्टिकल प्लेट तुम्हाला काय करावे लागतील, वापराव्या लागतील. ओके, सो पार्ट ऑफ सीआरटी कॅथोड रे ट्यूब, इलेक्ट्रॉनिक गन असेंब्ली, डिफ्लेक्टिंग प्लेट, फ्लोरोसेंट स्क्रीन अँड ग्लास एनवलप, राईट. सो दीज आर दी पार्ट. सो मला वाटतं मी तुम्हाला सीआरओ कसा दिसतो ते दाखवतो इथे, जस्ट अ मिनिट. सो काय होतं, द इलेक्ट्रॉन व्हाइल पासिंग थ्रू द कंट्रोल ग्रीड इज एक्सेलरेटेड बाय हाय पॉझिटिव पोटेन्शियल अँड विच इज अप्लाइड एज अ प्री एक्सेलरेटिंग अँड एक्सेलरेटिंग नोड्स. सो इलेक्ट्रॉन बीम इज फोकस्ड ऑन फोकसिंग इलेक्ट्रॉन्स अँड देन पासेस थ्रू द व्हर्टिकल बरोबर, सो व्होल्टेज विच इज यूज्ड 1500 वोल्ट अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोकसिंग अशा दोन मेथड्स आहेत त्याच्या. सो डिफ्लेक्टिंग प्लेट, सो द इलेक्ट्रॉन बीम आफ्टर लिव्हिंग द इलेक्ट्रॉन गन पासेस थ्रू द टू पेअर्स ऑफ डिफ्लेक्टिंग प्लेट. तुम्हाला मी सांगितलं जसं, एक म्हणजे कोणती पेअर असते, कोणती पेअर असते, हॉरिझॉन्टल पेअर आणि दुसरी असते व्हर्टिकल पेअर, लक्षात आली ना तुमच्या. सो if this is a cathode ray oscilloscope, cathode ray tube, right, so look like this. Okay, so this beam which is like a point and passes through the two plates, two sets of plates, so this is one set we can say called as vertical plate and another set is nothing but the horizontal plates, so another set of plate called as horizontal set of plates barabar, so this is the horizontal set. yacha madhun tyana pass kela jata, so x axis sathi ya plate vaparla jatil, right, for x axis and another plates for these plates for y axis. सो काय होईल, मॅग्नेटिकली जर याला किंवा इलेक्ट्रोस्टॅटिकली जर आपण याला काय केलं, डिस्पर्स केलं या बीमला, तर हे बीम कशी जाणार, हे बीम अशा प्रकारे दिसणार तुम्हाला, राईट, डिस्पर्स केल्यानंतर. सो ड्यू टू इनपरफेक्ट डायनामिक रिस्पॉन्स ऑफ आईस दिस लुक एज अ लाईन, राईट. सो वाय ऍक्सिस साठी डिस्पर्स जर झाले तर ते अशा प्रकारे, सॉरी एक्स ऍक्सिस साठी डिस्पर्स झाले तर अशा प्रकारे होणार, राईट. सो दिस लुक लाईक अ लाईन, राईट. सो एक्स ऍक्सिस म्हणजे टाइम ऍक्सिस जनरली अँड वाय ऍक्सिस इज नथिंग बट दी
मॅग्निट्यूड ऍक्सिस अँड लक्षात आलं असेल तुमच्या. ओके सो फ्रंट ऑफ सीआयटी कॉल एज फेस प्लेट. सो ऑन फेस प्लेट 100 बाय 100 mm बाय 100 mm म्हणजे 10 cm बाय 10 cm ची प्लेट असते राईट, जी तुम्हाला काय करते समोर एक्स आणि वाय एक्सिस काढलेले असतात अशा प्रकारे आणि त्याच्यावर काय दाखवलेले असतात असे युनिट्स दाखवलेले असतात. सो यू कॅन मेजर द व्हॅल्यू ऑफ द टाइम ऑर द मॅग्निट्यूड राईट. जसा तुमच्याकडे ग्राफ पेपर असतो तसा ग्राफ पेपर सारखंच तुम्हाला इथे स्क्रीन दिसते. ओके सो ऍज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्निट्यूड गिवन टू द हॉरिझॉन्टल प्लेट ऑर द वर्टिकल प्लेट इन्क्रीजेस द डिस्पर्शन इन्क्रीजेस द डिस्पर्शन ऑफ द रे इन्क्रीजेस. ओके आणि त्याप्रमाणे आपल्याला काय दिसतं तर जे आउटपुट आहे ते दिसतं. ओके मी तुम्हाला ऍक्च्युली कॅथोड रे ऑसिलोस्कोप कसा दिसतो ते दाखवतो जस्ट अ मिनिट. दिसतोय का तुम्हाला, अर्थात मी दिसतोय तुम्हाला? समोरचा कॅमेरा दिसतोय का बघा. सो दिस इज नथिंग बट द कॅथोड रे ऑसिलोस्कोप. त्याला इथे दोन ऍक्सिस दिसतात, दिस इज द एक्स ऍक्सिस अँड दिस वन इज द वाय ऍक्सिस. सो वी कॅन फोकस दिस, याला फोकस करण्यासाठी की दोन बटन आहेत एक्स आणि वाय. ओके त्याच्यानंतर हे हा जो स्विच दिसतोय हा टाइम पर डिव्हिजन, याला म्हणतात डिव्हिजन. हे जे दिसते तुम्हाला दिस इज नथिंग बट द डिव्हिजन, दिस इज वन डिव्हिजन हॉरिझॉन्टल डिव्हिजन, दिस वन इज द वर्टिकल डिव्हिजन. एक हॉरिझॉन्टल डिव्हिजन आहे, वर्टिकल डिव्हिजन आहे. ओके सो हॉरिझॉन्टल डिव्हिजन ऍडजस्ट करायचे असेल तर हे टाइम पर डिव्हिजन हे ऍडजस्ट करावं लागेल, इट इज इन मिलीसेकंड्स. ओके आणि दुसरं म्हणजे वर्टिकल डिव्हिजन, सो वर्ड्स पर सेकंड डिव्हिजन. तर अशा प्रकारे हा दुसरा जो हा दिसतोय तुम्हाला हा ऍडजस्ट करावा. ओके सो अशा प्रकारे तुम्हाला काय दिसत हा जो पॉइंट आहे हा पॉइंट तुम्हाला खराब झालेला आहे. हे बघा हे दिसतंय जे तुम्हाला ते व्हर्टिकल काय दिसतंय, व्हर्टिकल ऍडजस्टमेंट दिसतंय बघा. हे म्हणजे फक्त व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये हे काय दिसतं झालेलं तुम्हाला हे किंवा पॉइंट बघू शकता. पॉइंट दाखवतो ह्याला जर आता काहीच तुम्ही सिग्नल दिला नाहीये त्याच्यामुळे याची पोझिशन जी आहे दिस इज अ पॉइंट, दिस इज अ पॉइंट, पॉइंट दिसतोय ना तुम्हाला. सो याला जर तुम्ही सिग्नल दिला तर हा व्हर्टिकली डिस्प्लेस होईल आणि टाइम सिग्नल मिळाला तर हॉरिझॉन्टली डिस्प्लेस होईल. सो हॅव यू गॉट द आयडिया, तुम्हाला आयडिया मिळाली का? हा बघा हा पॉइंट आहे राईट, आम्ही आता सेंटरला ठेवलेला आहे. याला जर तुम्ही इनपुट दिला, इनपुट दिल्यानंतर हा काय होईल डिस्पर्स झालेला तुम्हाला दिसतो. इनपुट दिल्यानंतर हा काय दिसेल तुम्हाला डिस्कवर झालेलं दिसेल लाईक दिस. ओके सो दिस इज द ऑसिलोस्कोप. हा ऑसिलोस्कोप अशा प्रकारे वापरला जातो. येते ना ऐकू? सो मला वाटतं ऑसिलोस्कोप तुम्हाला कळायला काही हरकत नाही आहे राईट. सो हाऊ दी वर्किंग, हे बघा इथे वर्किंग म्हटलेलं आहे, इथे दिसतंय बघा काय काय असतं ऑसिलोस्कोप मध्ये. येत आहे ना ऐकू? सो इनपुट सिग्नल विच इज गिव्हन टू दी व्हर्टिकल अँप्लिफायर राईट,
then trigger circuit, then time based generator, then horizontal amplifier. दोन एम्प्लीफायर लागतात आपल्याला, एक हा जो दिसतोय व्हर्टिकल एम्प्लीफायर, राईट, दुसरा जो दिसतोय तो काय आहे, काय दिसतोय, दिस वन इज द व्हर्टिकल एम्प्लीफायर, व्हर्टिकल प्लेट म्हणजे आपण डिफ्लेक्टिंग प्लेट, दीज आर दी हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट. सो दिस व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट विच आर supplied through the trigger circuit, time based generator and horizontal amplifier. Okay, tasas ite kay asta, vertical amplifier and delay line. So with this, so this beam which gets dispersed like this, asha prakare disperse hoil, ha axis konta zala, y axis. Okay, tyachyanantar ya prakare jar te displace zala asha prakare ya screen var, so this is nothing but the x axis. Okay, so x ani y ya prakare adjust karun, which is proportional to the input signal, x and y dispersion which is proportional to the input signal, and you can observe the, you can observe the x and y displacement of that point, x and y displacement of that point, and which is proportional to the input supply. सो त्याच्यामुळेच तुम्हाला काय दिसतं, त्याच्यामुळेच तुम्हाला एसी सप्लायची लाईन जर आपण इथे जोडली तर ऍक्च्युली ती आपण काय करून जोडतो, तर स्टेप डाऊन करून जोडावी लागते आपल्याला ती, किंवा मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की काय करावं लागेल, करंट म्हणजे त्या लाईन मध्ये एखादा रेजिस्टन्स लावावा लागेल आणि त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस तुम्हाला 1 ओमचा रेजिस्टन्स जोडून त्याच्या अक्रॉस समजा तुम्हाला व्होल्टेज चेक करावा लागेल. ओके, सो अशा प्रकारे आपण काय करतो, व्होल्टेज चेक करू शकतो, राईट. आय होप तुम्हाला सीआरओ कसा असतो हे व्यवस्थित कळलं असेल, कळलं का, एनी वन बोला बोला मित्रांनो, कोणीतरी तुमच्यापैकी